राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मंदिर समिती सहअध्यक्ष हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांना घेराव. मागील 2 दिवसांपूर्वी श्री विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनाबाबत घडलेल्या प्रकारानंतर विविध विषयांवर पार पडलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या बैठकीनंतर पंढरपूर येथील राजकीय आणि सामाजिक पदाधिकाऱ्यांनी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांना घेराव घातला. यावेळी व्हीआयपी दर्शनाबाबत घडलेल्या प्रकारात पैसे घेणाऱ्या आणि देणाऱ्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी मंदिर समितीकडे करण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी निवेदन देण्यासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन निलंबित कर्मचाऱ्याबाबत मंदिर समिती योग्य तो निर्णय घेईल असे आश्वासन दिले. टोकन दर्शनाची व्यवस्था च्याद्वारे तमाम श्री क्षेत्र पंढरपूरला येणाऱ्या लोकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था यावेळेस होणार आहे आणि मंदिर जतन संवर्धन आणि संगोपन याचे जर अजून एक रूप आपल्याला जे पाहायचं आहे ते कार्तिक वारीमध्ये तुम्हाला अजून एक आगळं वेगळं आणि खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला रूप दिसणार आहे. आज मंदिरे समितीच्या बैठकीमध्ये दर्शनाच्या व्यवस्थेबाबत सखोल अशी आज चर्चा झाली की या दर्शन व्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे, ही कशी केली गेली पाहिजे आणि काल जो प्रकार घडला त्या प्रकारावर आम्ही निश्चितपणे तुम्हाला असं सांगतो की यापुढे फक्त पैसे घेणाऱ्यावरच कारवाई होणार नाही तर पैसे जो देणारा आहे तो देणाऱ्या माणसावरसुद्धा कारवाई होईल. कारण घेणारा जितका गुन्हेगार आहे तितकाच देणारासुद्धा गुन्हेगार ठरतो. पण आता त्याची सखोल चौकशी करूनच यापुढे कुठलीही कारवाई होईल. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आदरणीय शिळके साहेब यांना व नवीन व्यवस्थापक आदरणीय मनोजी श्रोत्री साहेब यांना अशा मंदिरे समितीने सूचना दिलेल्या आहेत की दर्शनासाठी कुठल्याही वारकऱ्यांचे हाल होणार नाही, सुलभ दर्शन होतील, लवकर दर्शन होतील व चांगले दर्शन होतील याची व्यवस्थापना बघा. आजच्या मंदिरे समितीच्या बैठकीमध्ये मंदिर समितीमध्ये शांतता राहील, गोंधळ होणार नाही, सर्वांमध्ये समन्वय राहील व चांगली दर्शनाची व्यवस्था होईल अशा ठाम निर्णय आज मंदिरे समितीमध्ये घेण्यात आला. नाही, स्थानिकांनी आज जो आम्हाला घेरावा घातला त्यांचं म्हणणं असं होतं की जो काही गुन्हा झालेला आहे पैसे घेणाऱ्यावर तुम्ही जो गुन्हा दाखल करता तो पैसे देणाऱ्यावरसुद्धा तुम्ही गुन्हा दाखल करावा असे त्यांची मागणी होती. मंदिर समितीने ती मागणी मान्य केली. कार्तिक अगदी प्रथमदर्शनेने टोकन दर्शनाचा प्रयत्न होणार आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब पूजेला येतील त्यावेळेस त्याची सुरुवात निश्चितपणे होईल. नाही, मला निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की पुरातत्व विभागाने निकृष्टपणाचे काम केलेले नाही आणि झालेले नाही आणि पुढचे काम निश्चितपणे एवढा गोकुळाष्टमीचा उत्सव झाल्यानंतर लगेच कामकाजाला सुरुवात. नाही, अजून त्याची काही प्रक्रिया ठरलेली नाही. राजकीय समोर येतील की दर्शनासाठी पैसे घेतले तर आपण जसं तिरुपतीला काही अमाऊंट घेऊन दर्शनाची व्हीआयपी दर्शनाची सोय केली जाते असा का निर्णय घेत नाही आपण? नाही, त्याच्यासाठी असं आहे की पंढरपूर मंदिरे समितीच्या घटनेमध्येच असा उल्लेख आहे की पेड दर्शन हे आपल्याला देता येत नाही आणि त्यामुळे आपल्याला माहिती असेल की यापूर्वी प्रतापसिंह मोहिते पाटलांनीसुद्धा विधानसभेमध्ये ठराव मांडलेला होता आणि त्यामुळे पेड दर्शन असेल. कारण आपण गरिबाचा देव म्हणून आपण पैसे देऊन दर्शन आत्तापर्यंत दिलेलं नाही त्यामुळे ही समिती ही देणार नाही. आकृती बंधानुसार पदनियुक्ती व्हावी अशी मागणी केली झाली, बरेच वर्ष झाले हा विषय पेंडिंग आहे, का आपण करत नाही? नाही, निश्चितपणे त्याचाही विषय आज मंदिरामध्ये चर्चेला गेला तर त्याच पद्धतीनं तिथं जी व्यक्ती कामाला आहेत त्यांना त्या माणसाला कामाला देण्याचा आज निर्णय झालेला आहे. मंदिरातले काही कर्मचारी नेमलेले ठिकाणी असतात ते वेगळ्या ठिकाणी नाही, त्याची कडक कारवाई करण्यात येईल. आपल्याला 15 दिवसात सगळी शिस्त दिसून येईल. राजकीय लोकांचा हस्तक्षेप होतो असं वाटत नाही? नाही वाटत. दबाव वगैरे नाही.
काम कदम बैठकीला नसतो, आता ते त्यांनाच विचारलं पाहिजे, आम्ही त्याचं उत्तर देऊ शकत नाही. तुमचे काय कारण म्हणजे तीन वेळा किंवा पाच वेळा नाही, त्यांचं दरवेळेस आम्हाला अनुपस्थितीचं पत्र येतं किंवा फोन येतो की मला काही कारणामुळे त्यामुळे आम्ही त्यांच्या असं चालतं का, त्यांचा विनंती अर्ज असतो त्यांचा.